नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत नवोदयमध्ये मेंटल ॲबिलिटीमधील पेपर फोल्डिंग म्हणजे कागदाच्या घड्या हा भाग बघणार आहोत आपण आता। तर याच्यामध्ये बघूया आधी टिप्स काय दिलेले आहे आपल्याला। बाण की दिशा में फोल्ड अथवा घडी करे, म्हणजे ज्या दिशेने आपल्याला आकृतीमध्ये बाण दाखवला आहे त्या दिशेनेच आपण फोल्ड मारायची आहे, घडी करायची आहे। दुसरी टिप बघा, घडी करते वा कागजों की संख्या गिने, म्हणजे एक फोल्ड मारली तर कागदांची संख्या झाली दोन, दोन फोल्ड मारल्या तर कागदांची संख्या झाली चार, या पद्धतीने एकूण किती कागद त्या घडीमध्ये तयार झालेले आहेत ते बघायचं। उत्तर आकृती में काटी हुई आकृती डिझाईन दोनों की संख्या समान होगी, म्हणजे आता घड्या एकूण तयार झाल्याने त्याच्यामध्ये असणारी कागदांची संख्या जितकी आहे तितकीच कापलेल्या आकृतींची संख्या आपल्याला उत्तर आकृतीमध्ये दिसेल किंवा दिसायला पाहिजे, तेच आपलं उत्तर असेल। तर बघूया आता उदाहरणानुसार समजून घेऊया। बघा आता उदाहरणावरून आपण समजून घेणार आहोत। हे उदाहरण बघा, इथे या दिशेने बाण दाखवलेला आहे, म्हणजेच आपल्याला अशी फोल्ड मारायची आहे, उत्तर आकृती दाखवली इथे बघा, म्हणजे इथे आता कागदांची संख्या किती झाली एवढ्या भागामध्ये दोन। आता आपल्याला घडी अशी करायची आहे, म्हणजे या कोपऱ्यात सुद्धा कागदांची संख्या होईल दोन। आता इथे काय दाखवलेलं आहे की याला आपण असा फोल्ड मारायचा आहे या पद्धतीनं, म्हणजे हा कागद इथे दोन आहे, इथे दोन कागद आहे या कोपऱ्यावर आणि मध्ये मात्र सिंगल कागद आहे। आता ही घडी आपल्याला अशी आणायची आहे, इथे आणली तर आपण म्हणजे काय झालं की इथे या टोकावर कागदांची संख्या दोन झाली, इथे चार झाली, इथे चार झाली आणि त्या पद्धतीनं आता आपल्याला काय करायचं आहे की इथे असे छिद्र पाडायचे आहे। मग एक छिद्र इथं पडलं तर इथे किती कागदांना छिद्र पडलं आहे, चार कागदांना, इथे किती कागदांना, चार कागदांना आणि इथे किती कागदांना, दोन कागदांना छिद्र पडलं आहे, म्हणजे आपल्याला इथे चार, हे चार आठ आणि हे दोन, याची एक म्हणजे दुप्पट म्हणजे दोन। तर बघूया, हे एक, हे एक, हे चार, हे चार, म्हणजे एकूण दहा। तर दहाची संख्या बघा कुठे आहे, इथे चार आहे, इथे सहाच आहे, इथे चार आहे, इथे मात्र दहा आहे, तर आपलं उत्तर क्रमांक एकचं होईल। दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, दुसऱ्या उत्तरात सॉरी प्रश्नामध्ये बघा, हा कागद आहे याला आपण असा फोल्ड केला म्हणजे इथे कागदांची संख्या झाली दोन, आता त्याला मधातून पुन्हा फोल्ड केला म्हणजे कागदांची संख्या झाली चार आणि त्याला एक असा कट दिला, म्हणजे चार कागदांना आपण असा कट दिलेला आहे, म्हणजे आपल्याला अशा चार आकृत्या हव्या आहेत। तर बघूया इथे किती आहे, इथे असा कट नाही, एक दोन तीनच भरतात, इथे एक दोन तीन चार पाच भरतात, इथे एक दोन तीन चार आणि ही आकृती तर बसणारच नाही, त्यामुळे आपलं उत्तर हे तीन क्रमांकाचं होईल। तर या पद्धतीनं आपल्याला कागदी घड्या लक्षात घ्यायचे आहे, कागदांची संख्या आणि काटलेल्या आकृत्यांची संख्या ही सारखी असेल, हे सर्वात महत्त्वाचं त्यातील टिप्स आहे, ही लक्षात ठेवायची। यानंतर आपण पुढच्या प्रकरणात भेटूया। धन्यवाद।